नमस्कार, मी अभिजित सत्तीगिरी, दिनमान न्यूज मध्ये आपलं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते आपल्यासाठी खास पुणे आणि पिंपरी मधील वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. मेट्रोमुळे पुणे शहराचा पलटणार कायापालट. महामेट्रोच्या परिसंवादात उमटले सूर. नियोजन नसताना बस खरेदीची केली जाते घाई. सर्वसाधारण सभेत विरोधकांची टीका. आणि शेतकऱ्यांची उसाचे बिले न दिल्याने शेतकऱ्यांनी म्हटलं ठिय्या आंदोलन. आता बातम्या सविस्तराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडताना दिसत नाहीये. ह्याचीच प्रचिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाली आहे. विकासावर आधारित लिहिलेला सुविचार पाहून लिहिणारा मोदीचा माणूस दिसतो, अशी उपरोधिक टीका रावतेंनी केली. वल्लभनगर एसटी आगारातील नूतनीकृत विश्रामगृहाचे उद्घाटन करून रावते इमारतीची पाहणी करत होते. तेव्हा भिंतीवर व्यसनाचा करुधिक्कार, विकास योजनांना लावू हातभार असा सुविचार लिहिलेला पाहून रावतेंनी व्यसनाचा करुधिक्कार, जगण्याचा करू आधार असं लिहायला हवं हे सांगताना 12 लोकांचा जीव घेतलेल्या त्या संतोष मानेला वेडा ठरवल्याने त्याची फाशी रद्द झाल्याचं रावतेंनी सूचित केलं. त्यामुळे दारू सोडणारा विकास कसं करणार हा तर मोदीवाला माणूस दिसतो, अशी उपरोधिक टीका रावतेंनी केली आहे. आमच्या आता ह्याच्यापुढे सगळ्याचा सगळा खर्च मच्छी महामंडळातर्फेच होणार. त्यामुळे आता इव्हन आता मी आल्यापासून ते एक काय ते BOTचं एक भानगड होती. कोणी आपला यायचा पैसेवाला, आम्ही तुमची जागा रिकामी आहे, दुकानं सगळं बंद केलं आहे, BOT वगैरे सगळं बंद केलं आहे. मच्छी महामंडळ सगळं आता डेपो नवीन बांधायला घेते, वर्षानुवर्षे काही फरक पडले नव्हते. त्यामुळे आता आमच्या जवळजवळ 200 ते 225 प्रकल्प म्हणजे पाईपलाईनमध्ये आहेत आणि त्यातले आता 80 चालू झालेले आहेत आणि ते अत्यंत आधुनिक. आमच्याकडे आर्किटेक्ट नव्हते, आता आर्किटेक्टची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पांना एक चांगला आकार येतो आहे आणि शक्यतो बहुतेक ठिकाणी एक छोटं चित्रपटगृह बांधणार आहोत आणि ग्रामीण भागामध्ये मराठी चित्रपट लागले पाहिजेत ह्या मानसिकतेनं हे काम मी उभं करतो आहे. पक्ष आमच्याकडे असा आहे, शिवसेनेमध्ये चर्चा करायची पद्धत नाही. आदेश आला की तो पाळायचा असतो, तोडा सांगितलं की तोडायचं, धरा सांगायची धरायचं. पुणे मेट्रो पुणेकरांचे स्वप्न असून ही मेट्रो पूर्ण करण्यास पुणेकरांनी 2 वर्षात जी साथ दिली ती मोलाची असून मेट्रोमुळे पूर्ण शहराचा कायापालट होणार आहे असा सूर पुणे महामेट्रोच्या वतीने आयोजित परिसंवादात उमटलाय. पुणे मेट्रोचे काम देशभरातून सुरू असलेल्या इतर मेट्रोच्या तुलनेत जोमाने सुरू असून ह्याचे कौतुक पंतप्रधान कार्यालयाने केले आहे. जेव्हा मेट्रोचे काम पुणे शहरात सुरू झाले तेव्हा पतारीवाल्यापासून ते वाहतूक कोंडीचे अनेक प्रश्न समोर आले, पण पुणेकरांनी ह्याला सहकार्य केल्याने आज 27% काम पूर्ण होऊ शकले. ही आनंदाची बाब असल्याचं मत पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलंय. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम हे पिंपरीपासून सुरू झाले. आज ह्या टप्प्याचे बऱ्यापैकी काम भोपोडीपर्यंत झाल्याने कधी एकदम मेट्रो सुरू होते ह्याची आज पिंपरी चिंचवड करायला लागली आहे. कारण मेट्रो जर शहरात झाली तर दोन्ही शहरांचा शाश्वत विकास होणार असून वाहतुकीची जी कोंडी होणार आहे ती कमी होण्यास मदत होणार असल्याचं मत पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी व्यक्त केलंय. माय ग्रॅटिट्यूड टू ऑल द डिग्निटरीज हू फाउंड टाइम टू जॉइन दिस ओकेजन टुडे. आय एम रियली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट दॅट यू बिकेम पार्ट ऑफ दिस प्रोग्राम. नेक्स्ट आय एम ग्रेटफुल टू द सिटीजन्स ऑफ पुणे who wholeheartedly supported our work despite great inconvenience which they have because of our barricading on the road and many diversions of traffic. And also I am grateful to every single member of the Mahametro team who worked day and night to achieve what we have achieved. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात CNG वर चालणाऱ्या 400 बस खरेदीसाठी 116 कोटी 17 लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलाय. दरम्यान पुरेसे नियोजन नसताना बस खरेदीची घाई केली जात असल्याचा आक्षेप घेत आरोप झालेला पाहायला मिळालेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी सुमारे 840 CNG च्या बस खरेदीचा निर्णय PMPA चे संचालक मंडळाने घेतलाय. त्यापैकी 440 बस भाडेतत्वावर तर 400 बस खरेदी करण्यात येणार आहेत. या बसपैकी 240 बस पुणे महापालिका खरेदी करणार आहे. त्यासाठी 167 कोटी 17 लाख रुपये PMPA ला देण्याचा ठराव ठेवण्यात आला होता. त्यावर चर्चा सुरू होताच भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आणि राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे. टोटल ऑगस्ट पर्यंत म्हणजे ह्या ऑगस्ट 2019 पर्यंत 990 बसेस या पुण्यामध्ये धावत असणारे हे मी आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. पण हे नुसतंच
आश्वासन नाही आहे, त्याच्या मागची प्रक्रिया मी आपल्याला समजून सांगतो. तीच तेच 2 मिनिट आहे, 2 मिनिट. 990 जरा पोलीस बोलत असताना पोलीस बोलत नाही अशी विनंती बोलू देणार त्यांना. तर मला सुद्धा कल्पना आहे की नुसतं बोलून काही आश्वासन उपयोग नाही. निविदा झाली म्हणजे मला केस समजतो की आपल्या बसेस रस्त्यावर येतील. त्याच्यापैकी 25 बसेस म्हणजे 990 चा आकडा मी तुम्हाला कसा होईल ते सांगतोय. 25 बसेस या पहिल्या आठवड्यात फेब्रुवारीच्या इलेक्ट्रिक बसेस धावत असतील. 1600 बसेस पुढच्या इलेक्ट्रिक बसेस 12 मीटर याची निविदा 25 तारखेला क्लोज होते. एप्रिल पर्यंत 3 महिन्याच्या आत त्या 1600 बसेस पुण्यामध्ये धावतील म्हणजे 150 आकडा झाला. 400 बसेसची निविदा आपण प्रक्रिया खरेदी या GCC तत्वावर 150 पण 400 बसेसची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणि 2 दिवसामध्ये आपण GCC तत्वावरती 440 बसेसची निविदा करतोय CNG. त्यामुळे ती निविदा आम्ही लवकरात लवकर करून मला असं वाटतं त्या सुद्धा बसेस त्या GCC ला खूप वेळ लागत नाही. त्यामुळं 990 बसेस ह्या ऑगस्ट पुण्यापर्यंत पुण्यात धावतील. दुसरी गोष्ट मला हे सांगू इच्छितो की आम्ही ह्याची पण खूप खात्री म्हणजे काळजी घेतली की जी निविदा जो रेट आहे तो पुणेकरांना कमी मिळावा आणि आपल्यावरती जे वायब्रेट गॅस फंडिंग वाढतीये ती वाढू नये यासाठी आम्ही निविदा खूप बारकाईने केली. आज आश्चर्य वाटेल आपल्याला की जी बस 40 लाखाची बस आपल्या काळामध्ये GCC मॉडेलवरती घेतली गेली त्याच्यावरती जो रेट आहे तो आज 54 रुपये पर किलोमीटर आहे. आणि आपल्या इलेक्ट्रिक बसमध्ये जी निविदा आली आहे ती 1.25 कोटीची जी बस आहे त्याला जी जो रेट आला आहे तो 40 रुपये रेट आला. दुसरं आम्ही CNG जो आता बस खरेदी करतोय म्हणजे आपण आपल्या काळामध्ये CNG बसचा टेंडर झाला त्याच्यामध्ये सुद्धा जो रेट दर आलाय त्याच्यामध्ये तो एस्कलेशन आहे. दर प्रतिवर्ष 4.5% आणि 6% असा एस्कलेशन रेट असल्यामुळे जवळजवळ 200 ते 300 कोटी रुपयाचा फटका हा महानगरपालिकेने बसताय गेल्या 6 वर्षामध्ये. आम्ही असं वाचतोय पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी सांगितलं की तुमचा सगळा कारभार तो उद्धव चालला आहे तो काही मला मान्य नाही आणि त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडचा पैसा आहे आम्ही आमची बस खरेदी आम्ही आमची करू आम्ही काय तुमच्या 400 मध्ये यायला नाही त्याच्यावरती नक्की काय झालंय सांगा नाहीतर आम्ही तुमच्या इथून पिंपरी चिंचवडमध्ये सांगायचे आमचा काय संबंध या बस खरेदीशी तर ह्याच्यामध्ये काय आहे हे तर आपल्याकडून आम्हाला पाहिजे कारण आपण CMCA अधिकारी म्हणून आलाय नाहीतर पुणे महानगरपालिका आम्ही स्वागत करतोय 400 बसचे आज तुम्ही आमच्याकडे आणले त्याचं स्वागत करतोय पुढं काय करणार आहे त्याचं स्वागत करतोय पण ह्याच्यात नक्की काय सांगाव आमच्या महापौर चांगले आमच्या महापौर असं काही बोलत नाही की बाबा आम्ही आमची बस खरेदी करतो जसं पिंपरी चिंचवडचे महापौर बोलले परंतु ह्याच्यामध्ये आम्हाला त्याचं एक उत्तर पाहिजे. दुसरं मला असं पाहिजे की तुमच्या बस कुठेही फेकताय कुठेही चालताय काही प्रवासी त्याचे उदाहरण येऊन जात आहेत त्या बस आणखी खातायत आपल्या इथं सबसिडी किती मिळाली हे सांगा. मूळ
सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा परिसरात शिवाजी क्रीम प्रोसेस साखर कारखान्याने 2017-18 शेतकऱ्यांची उसाची बिले न दिल्याने शेतकऱ्यांनी पुण्यातील साखर संकुलनमध्ये प्रशासक उत्तम इंदलकर यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय. संबंधित साखर कारखान्यावर कारवाई करावी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान प्रशासक उत्तम इंदलकर यांनी संबंधित कारखान्यावर कारवाईचे आश्वासन दिले असून त्यांनी नोटीसही दिली आहे. आमचं सांगली जिल्ह्यातून वाळवा आणि शिराळा तालुका आणि परिसरातील साधारणतः 4 ते 4,500 शेतकऱ्यांची 9 कोटी एवढं ऊस बिलापोटीचं देणं आमदार शिवाजी नाईक यांच्याकडून येणं आहे. तर त्याच्यासाठी वेळोवेळी संघटना प्रहार संघटना आणि शेतकरी याने मिळून ठिय्या आंदोलन असेल, त्यानंतर निषेध म्हणून आमदार साहेबांना गाजराचा हार असेल, त्यानंतर प्रशासनाला घेराव असेल, अशा पद्धतीचे आंदोलन करून अक्षरशः शेतकरी वैतागलेला आहे आणि त्या पूर्ण ह्या गोष्टीला सिस्टमला कंटाळून आज साखर संकुलामध्ये त्यांनी सकाळपासून ठिय्या धरलेला आहे. जोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांची बिलं मिळत नाहीत तोपर्यंत प्रहार संघटना आणि शेतकरी येथून उठणार नाही. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918-68-84-55 आणि 0939-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कांदा उत्पादन खर्च भरून निघून 2 पैसे गाठीला शिल्लक राहतील एवढ्या मापक अपेक्षेने 4-5 महिन्यापूर्वी हजारो रुपये खर्च करून चाळीत साठवलेला कांदा आता कोंब येत असल्याने चाळीत गुदमरून सडू लागलाय. साठवणुकीतील हा कांदा अवघ्या 1 ते 2 रुपये किलो दराने बाजारात आणून विक्री करावा लागत आहे. नवीन चांगल्या प्रतीच्या कांद्याला कमाल भावात 700 रुपये क्विंटलच्या पुढे जात नाहीये. कांद्याला मिळणारा हा भाव परवडणारा नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय. जुन्या पाठोपाठ नव्या कांद्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडवलं आहे. चाकणच्या बाजार समितीत उन्हाळ्या कांद्याची आवक अजून टिकून आहे, मात्र देशांतर्गत बाजारपेठेत स्थानिक कांदा दाखल झाल्याने बाजारभावात घसरण सुरूच आहे. यंदा चाकणमधील कांद्याला देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल राज्यात आणि दुबई, मलेशिया, कोलंबो, बांगलादेश, सिंगापूर ह्या देशात परदेशी मागणी सर्वसाधारण असून बाजारभाव 400 ते 700 रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावला आहे. 20-25 रुपये कांद्याला 2-3 रुपये 4 रुपये काय बाजार कुठं असतो, हा खर्च परवडत नाही. काय वाकला गडी वाकला रातभर आता काय सांगायची. त्याच्या म्हणजे 1,000 रुपये तरी कमीत कमी भेटा पाहिजे. आज किती मिळाला भाव तुम्हाला कांद्याला? 500 रुपये भाव. किती कांदा आणला होता तुम्ही? कांदा 1 क्विंटल होती. किती पट्टी आली? पट्टी आली करायची आता काय लागेल तुला. प्रत्येक वर्षी ह्या कांदा हंगामात झुलत्या बाजारभावाने उत्पादक शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरत आहे. यंदा पावसाच्या लहरीपणाने कसेबसे कांद्याचे पीक जगवले, मात्र आता कांदा बाजारात विक्रीसाठी आणला असता भावाने दगा दिल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
कांद्याचे बी बियाणे, खते, औषध तसेच वाहतूक खर्चात वाढ झालेली असल्याने कांद्याच्या उत्पन्नाचे गणित कोलमडले आहे. शेतकऱ्यांना भाव मिळेल या आशेने कांदे काढण्याची लेट केली. लेट केल्यामुळे नैसर्गिक वातावरणात फरक आणि पाण्यामुळं किंवा खतांमुळं त्याच्यावर सुरशी किंवा असा एक रोगाचा प्रकार त्याच्यावर एक तावदान तयार होतं आणि ते तावदान त्या कांद्याला खराब करतं. म्हणून व्यापारी त्या कांद्याला नको म्हणतो घेण्यासाठी आणि सगळेजण सगळेच व्यापारी एक्सपोर्टवाले चांगल्या क्वालिटीचा कांदा पाहिजे म्हणतात. ही काय फॅक्टरी नाही, हे नैसर्गिक उत्पन्न आहे. निसर्गाच्या देणगीवर पिकणारं पीक हे शेतकऱ्याला नगदी पीक देणार आहे. त्यामुळं शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे. खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या तुलनेत जर पाहिलं तर त्याला एक रुपयाही त्याच्या हातात येत नाहीये. शेतकरी चळवळीतील 11 संघटनांनी एकत्र येऊन किसान जवान मजदूर आघाडी ह्या नव्या राज्यव्यापी आघाडीची स्थापना करण्यात आली असून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने देऊन सत्ता मिळवली. आता या सत्तेला 5 वर्षाचा काळ होत आला तरी देखील कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाही. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्याचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे आता 2019 लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभेच्या जागी आम्ही निवडणूक लढवणार आहोत. त्यामध्ये सर्व घटकाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाणार असून भाजप, युती आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक संघटनांसोबत चर्चा करीत असल्याचं शेतकरी पक्षाचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितलं आहे. देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महाराष्ट्रात त्याचा पहिला नंबर, हा जो कलंक आहे महाराष्ट्रावर, हा कलंक पुसण्यासाठी आम्ही राजकीय उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे, शेती परवडत नाही आणि त्याच्यामुळं मिलिटरीमध्ये भरती होणं, मिलिटरीच्या भरती तरी मोठ्या मोठ्या ग्राउंडवर घ्याव्या लागतात. मजूर गाव सोडून सगळे शहराकडे धावत आहेत आणि त्या ठिकाणी मग मजुरांच्या संदर्भातले जे कायदे होते ते सगळे मोडले गेले आणि केवळ आज कंत्राटी पद्धतीच्या भरत्या चालू आहेत. 8 तासाच्या ठिकाणी 12-12 तास काम करून घेत आहेत, मोबदला देत नाहीत. याचं सगळ्याचं कारण अर्थशास्त्रातलं जे मागणी पुरवठा हे सूत्र आहे ते मागणीपेक्षा पुरवठा जास्त व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं आज संबंध शेतकरी, जवान, मजदूर हे सगळे अडचणीत आलेले आहेत आणि त्याच्यावरचं उत्तर म्हणून आम्ही ही राजकीय आघाडी उभी करतो. काँग्रेसने काही केलं नाही, भाजपा करत नाही हे स्पष्ट झालेलं आहे स्वामीनाथांच्या निमित्ताने. तेव्हा आज आम्ही ह्या संबंध पुढची जी निवडणूक आहे, येणारी निवडणूक 2019 ही शेतकऱ्यांच्या, जवानांच्या आणि मजदुरांच्या या सगळ्यांची एक संघ संघटना तयार करून आम्ही ही निवडणूक लढवणार आहे. आधार कार्डवरील जन्मतारखेत मूळ जन्मतारखेपेक्षा 1 वर्षाचा अधिक किंवा कमी काळाची नोंद चुकीने झाल्यास ह्याची दुरुस्ती थेट विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ह्या मुंबईतील प्रादेशिक कार्यालयात जाऊन करावी लागणार आहे. नव्या वर्षात हा निर्णय घेण्यात आला असून अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. आधार कार्डवरील जन्मतारीख, लिंक, पत्ता, छायाचित्र अशा कोणत्याही दुरुस्तीचे काम आधार केंद्रावर केले जात होते. स्थानिक केंद्र चालकाकडून कागदपत्रे तपासून त्यामध्ये बदल करण्यात येत होते. मात्र आधार कार्डवरील जन्मतारखेमध्ये 1 वर्षाहून अधिक काळाची तफावत असल्यास दुरुस्तीसाठी मुंबई येथील UIDAI प्रादेशिक कार्यालयात जावे लागणार आहे. या निर्णयाचा फटका सामान्य नागरिकांना बसणार असल्याचं स्पष्ट झालंय. जन्मतारखेमध्ये 1 वर्षाहून अधिक काळाची तफावत असलेल्या नागरिकांना पुरावे घेऊन स्वतः UIDAI मुंबई येथील कप परेड येथे असलेल्या कार्यालयात जावे लागणार आहे. याबाबतच्या सूचना UIDAI कडून देण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार समन्वयक अधिकारी मनोज जाधव यांनी दिली आहे. आधार कार्डवरील जन्मतारखेमध्ये 1 वर्षाहून अधिक काळाची तपावत असल्यास UIDAI मुंबईतील कार्यालयामध्ये दुरुस्ती होणार असून 1 जानेवारीपासून हा निर्णय घेण्यात आला आहे. युट्यूबवरील व्हिडिओ पाहून बनावट नोट बनवणाऱ्या आरोपीस पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल सलीम शेख असे आरोपीचं नाव असून देहू रोड येथे तो बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडे 1400 रुपये किमतीच्या 200 रुपयाच्या एकाच नंबरच्या 7 नोटा मिळाल्या आहेत. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने युट्यूबवरील व्हिडिओ पाहून नवीन प्रिंटर विकत घेऊन युट्यूबप्रमाणे 200 रुपयांच्या नोटा स्कॅन करून त्या सुमारे 15 दिवसापासून बनवत होता. त्या नोटा छोटी छोटी दुकाने चालवणाऱ्या वृद्ध महिला यांना देऊन त्यांच्याकडून चॉकलेट, बिस्किट, सिगारेट खरेदी करून त्यांना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आरोपीकडून पोलिसांनी बनावट नोटा बनवण्यासाठी वापरलेले प्रिंटर, कागद, ब्लेड, कटर साहित्य जप्त केले. त्याच्याविरोध समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्याला 24 जानेवारीपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी दिली आहे. या आरोपीने कुठे अजून अशा प्रकारच्या नोटा बनवून दिल्या आहेत का ह्याचा तपास पोलीस करत आहे. देहू रोड येथील एक इसम सोहेल सलीम शेख हा बनावट नोटा बनवतो
अशी एक माहिती प्राप्त झाली होती. या इसमावर आपल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली. नरपतगिर चौक येथे याला आपण ताब्यामध्ये घेतले तेव्हा त्याच्याकडून 200 रुपयाच्या 7 नोटा आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, मिळालेल्या आहेत. त्यासुद्धा नोटा एकदम हुबेहूब भारतीय नोटांसारख्या, इंडियन करन्सीसारख्या एकदम हुबेहूब नोटा आहेत. या आरोपीविरुद्ध आपण समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. प्रभागातील विकास कामांचा पाठपुरावा करणे नगरसेवकांसाठी मोठे डुकीदुखी असते. ह्यावर उपाय म्हणूनच प्रभागातील विकास कामांचा पाठपुरावा करणे, प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळवणे, ह्यात वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी खास नगरसेवकांसाठी महापालिका स्वतंत्र ॲप विकसित करणार आहे. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकास कामे करून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करावे लागतात. ह्या प्रस्तावांच्या फाईल्स क्षेत्रीय कार्यालय, मुख्य खात्याकडील कामांसाठी संबंधित खात्याकडे फाईल पाठवून त्यास मंजुरी घ्यावी लागते. ह्याचा पाठपुरावा करताना नगरसेवकांचा वेळ वाया जातो. कामाची मंजुरी, त्यावर झालेली कार्यवाही ह्याबाबत माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागतात. वेळेचा हा अपव्यय टाळावा, कामे त्वरित मार्गी लागावी ह्यासाठी महापालिकेने हे ॲप विकसित करावे असे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. या ॲपमध्ये कामाचे स्वरूप, निविदा प्रक्रिया, एस्टिमेट, विविध प्रकारची ना हरकत प्रमाणपत्रे आदींची माहिती असावी. नगरसेवक आणि अधिकारी यांना हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करता येईल, त्यामुळे कामाच्या फाईलची स्थिती नेमकी काय आहे हे समजेल असंही प्रस्तावात नमूद केलं आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. त्याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. तुम्ही पात्र दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.